नमस्कार, मैं उदयांशी मोइत्रा। महाराष्ट्र की राजनीति का अभी बड़ा खेल होना बाकी है। महाराष्ट्र का महानाटक कर्नाटक से भी बड़ा होता दिख रहा है। सरकार बनाने से इनकार करने के करीब 16 दिन बाद देवेंद्र फडणवीस ने शनिवार की सुबह अचानक दूसरी बार मुख्यमंत्री पद की शपथ ले ली। फडणवीस का शपथ लेना था कि एक साथ सरकार बनाने की कोशिश कर रही शिवसेना, कांग्रेस और एनसीपी हरकत में आई और अपने अपने विधायकों को संजोने में लग गई। सबसे बड़ी टूट का कहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी पर गिरना था, लेकिन पार्टी प्रमुख शरद पवार ने आनन फानन में अपने विधायकों की अहम बैठक बुलाई और इस बैठक में उनके 54 में से 42 विधायक शामिल हुए। बैठक में अजीत पवार को हटाकर पार्टी के विधायक दल के नए नेता बनाए गए जयंत पाटिल ने कहा कि आज की बैठक में 42 विधायक शामिल हुए, जबकि 7 संपर्क में हैं। रविवार को होने वाली एक और बैठक में 49 विधायक शामिल होंगे। अगर एनसीपी के दावे को सही माना जाए तो पार्टी में बड़ी टूट का संकट खत्म हो गया है। ऐसे में एनसीपी का बड़ा सिरदर्द तो दूर हो गया और ये सिरदर्द बीजेपी के ऊपर आ गया। बीजेपी के पास 288 सदस्यीय विधानसभा में 105 विधायक ही हैं। सरकार को बहुमत साबित करने के लिए कम से कम 145 विधायकों का समर्थन चाहिए, लेकिन वो इस जादुई अंक से 40 कदम दूर है। अगर एनसीपी के दावों पर विश्वास किया जाए तो 54 में से 49 विधायक उसके साथ हैं। तो सिर्फ 5 विधायकों के दम पर बीजेपी कैसे फ्लोर टेस्ट पर पास होगी? सरकार बनते ही कांग्रेस, शिवसेना और एनसीपी अपने अपने विधायकों को बचाने की कोशिश में जुट गई। कांग्रेस ने तो अपने विधायकों को जयपुर भेज दिया, जबकि पहले उसकी योजना भोपाल भेजने की थी। शिवसेना भी अपने विधायकों पर नजर बनाए हुए है। आपको सीटों का गणित भी समझा देते हैं। पिछले महीने हुए विधानसभा चुनाव में बीजेपी को जहां 105 सीटें मिली थी तो शिवसेना को 56, कांग्रेस को 44 और एनसीपी को 54 सीटें मिली थी। शिवसेना, एनसीपी और कांग्रेस मिलकर सरकार बनाने की तैयारी में जुटी थी। एनसीपी प्रमुख शरद पवार ने दावा किया था कि इस गठबंधन के पास 156 से ज्यादा विधायक हैं और निर्दलीय विधायकों का समर्थन भी हासिल है। इस तरह से हमारे पास करीब 170 विधायकों का समर्थन है। शनिवार की सुबह जिस तेजी से राजनीतिक घटनाक्रम में बदलाव आया, उसने अब तक अगर मगर कर रहे तीनों दलों, शिवसेना, एनसीपी और कांग्रेस को एकजुट तो कर ही दिया। तीनों दलों ने मिलकर सुप्रीम कोर्ट में गुहार लगाई कि रविवार को ही फ्लोर टेस्ट कराया जाए। साथ ही महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के उस आदेश को रद्द करने की मांग की गई, जिसमें उन्होंने सूबे में सरकार बनाने के लिए देवेंद्र फडणवीस को आमंत्रित किया था। पिछले साल कर्नाटक में फ्लोर टेस्ट में किरकिरी का सामना करने के बाद बीजेपी चाहेगी कि फिर इस तरह की अप्रिय स्थिति का सामना न करना पड़े। हालांकि बीजेपी की अगली चाल क्या होगी ये किसी को नहीं मालूम, लेकिन महाराष्ट्र की राजनीति कर्नाटक की राजनीति से ज्यादा दिलचस्प होती जा रही। सबकी नजर अब बीजेपी की उस अगली चाल पर है जो उसको सत्ता में बनाए रखे और कैसे देवेंद्र फडणवीस बहुमत साबित कर पाएंगे, ये भी देखना दिलचस्प होगा। राज्य सरकार बनाने सचिव कांग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून सरकार बनवण्याच्या संबंधीची तयारी केली। सरकार बनवण्यासाठी बहुमताचा जो आकडा आहे तो या तिन्ही पक्षांच्याकडे होता। पक्षाच्या चिन्हावर अधिकृत प्रमाणे निर्वाचित झालेले सदस्य, त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44, असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा देणारे आणखीन काही अपक्ष सभासद, तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद, अशी म्हणती संख्या 169-170 आसपास झाली। काल आमची बैठक झाल्याच्या नंतर
काही प्रश्नांच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या की आम्हाला विशेष आम्हाला सकाळी 7:30 एका सरकारी टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले. मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे सोडून तयार आहे. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ती माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले. नंतर फार थोड्या वेळातच पाहायला मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणाने धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिष्टमंडळाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा समज राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास. जे काही सदस्य त्या ठिकाणी गेले गेले त्यांना पूर्ण माहिती असावी असं मला पहिल्या वेळापासून वाटत होत. त्याच्यामध्ये जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील, कारण अजून आम्हाला त्याची खात्री नाही सगळ्यांची, ते जाणार असतील त्यांना दोन गोष्टी आहेत की आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे संकटावर येईल किंवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानस जो आम्ही बघतो तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि त्यामुळे सक्त विरोधी जन्मत असलेल्याची नोंद न घेता कोणी निर्णय घेतले असतील तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला कदापि पाठिंबा देणार नाही. याशिवाय उद्याच्या त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे. आता जे आमची माहिती अशी आहे म्हणजे अजून कन्फर्म आहे सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधारणतः फोटो टेलिव्हिजन याच्यावर फायद्याच्या नंतर लक्षात आलेले आहे आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केलेली. तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्यातून निर्वाचित झाले, सिनियर मेंबर आहेत, पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते, ते त्या ठिकाणी होते हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावर त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे काय झालं सांगा.